नमस्ते मित्र मैत्रिणींनो, प्राविण्य या यूट्यूब चॅनेलवरती मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण तलाठी भरती 2023 वरील महत्त्वपूर्ण प्रश्नसंच क्रमांक 7 पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या इंधनामुळे पर्यावरणामध्ये किमान प्रदूषण होते? पर्याय पहिला डिझेल, पर्याय दुसरा रॉकेल, पर्याय तिसरा हायड्रोजन, पर्याय चौथा कोळसा. बरोबर उत्तर आहे पर्याय तिसरा हायड्रोजन. हायड्रोजन या इंधनामुळे पर्यावरणामध्ये किमान प्रदूषण होते. हायड्रोजन इंधन हे शून्य कार्बन इंधन आहे, हे स्वच्छ इंधन आहे. जेव्हा हे इंधन सेलमध्ये वापरले जाते तेव्हा फक्त पाणी तयार होते. प्रश्न दुसरा, पलामू व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पर्याय पहिला आसाम, पर्याय दुसरा बिहार, पर्याय तिसरा गुजरात, पर्याय चौथा झारखंड. बरोबर उत्तर आहे झारखंड. पलामू व्याघ्र प्रकल्प झारखंड राज्यात आहे. पलामू व्याघ्र प्रकल्प हे भारतातील मूळ 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आणि झारखंड राज्यातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे. हे राखीव बेतला राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग आहे. प्रश्न तिसरा, भारतातील खालीलपैकी कोणत्या नदीला वृद्ध गंगा म्हणतात? पर्याय पहिला गोदावरी, पर्याय दुसरा कृष्णा, पर्याय 3 कावेरी, पर्याय 4 नर्मदा. बरोबर उत्तर आहे पर्याय 1 गोदावरी. भारतातील गोदावरी नदीला वृद्ध गंगा म्हणतात. गोदावरी नदीला दक्षिण गंगा देखील म्हणतात. गोदावरी ही भारतातील द्वीपकल्पातील सर्वात मोठी नदी आहे आणि ती महाराष्ट्रातील नाशिकजवळ उगम पावते. प्रश्न चौथा, घटनेच्या 17 आणि 18 अनुच्छेदांमध्ये काय प्रदान केलेले आहे? पर्याय 1 आर्थिक समानता, पर्याय 2 सामाजिक समानता, पर्याय 3 राजकीय समानता, पर्याय 4 धार्मिक समानता. बरोबर उत्तर आहे पर्याय 2 सामाजिक समानता. घटनेच्या 17 आणि 18 अनुच्छेदांमध्ये सामाजिक समानता प्रदान केलेली आहे. समानतेचा अधिकार हा घटनेच्या कलम 14, 15, 16, 17 आणि 18 प्रदान केलेला एक महत्त्वाचा अधिकार आहे. घटनेच्या कलम 18 राज्याला कोणतीही पदवी देण्यास मनाई आहे. राज्यघटनेतील कलम 17 अस्पृश्यता रद्द करते. प्रश्न पाचवा, ICS परीक्षेमध्ये निवड झालेले पहिले भारतीय कोण होते? पर्याय 1 दादाभाई नवरोजी, पर्याय 2 सुभाषचंद्र बोस, पर्याय 3 रवींद्रनाथ टागोर, पर्याय 4 सत्येंद्रनाथ टागोर. बरोबर उत्तर आहे पर्याय 4 सत्येंद्रनाथ टागोर. ICS परीक्षेमध्ये निवड झालेले पहिले भारतीय हे सत्येंद्रनाथ टागोर होते. सत्येंद्रनाथ टागोर यांची जून 1863 भारतीय नागरी सेवेसाठी निवड झाली. त्यांनी प्रोबेशनरी प्रशिक्षण पूर्ण केले आणि नोव्हेंबर 1964 भारतात परतले. त्यांच्या परीक्षेनंतर त्यांची सातारा येथील न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. ICS म्हणजे भारतीय नागरी सेवामध्ये निवड झालेले ते पहिले भारतीय होते. प्रश्न सहावा, सिंधू संस्कृतीला कोणता धातू अज्ञात होता? पर्याय क्रमांक 1 चांदी, पर्याय 2 सोने, पर्याय क्रमांक 3 तांबे, पर्याय क्रमांक 4 लोह. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लोह. सिंधू संस्कृतीच्या लोकांना लोह माहीत नव्हते. लोखंडाचा पहिला पुरावा इटा जिल्ह्यातील अंतरंजी खेरा येथून सुमारे 1000 ईसवी सन सापडतो. म्हणून सिंधू संस्कृतीला लोह हा धातू अज्ञात होता. प्रश्न क्रमांक 7, भगवान श्रीरामांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या भक्ती चळवळीचे नेते कोण होते? पर्याय क्रमांक 1 नामदेव, पर्याय क्रमांक 2 रामानंद, पर्याय क्रमांक 3 जयदेव, पर्याय क्रमांक 4 विवेकानंद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रामानंद. भगवान श्रीरामांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या भक्ती चळवळीचे नेते रामानंद होते. भक्ती चळवळीत राम आणि सीतेची उपासना लोकप्रिय करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रश्न क्रमांक 8, यंग इंडिया आणि हरिजनचे संपादक कोण होते? पर्याय क्रमांक 1 बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 4 सुभाषचंद्र बोस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी. इंडियन ओपिनियन, यंग इंडिया, हरिजन हे गांधींचे प्रसिद्ध साप्ताहिक होते. 1933 आणि 1940 दरम्यान महात्मा गांधीजी हे भारतातील लोकांसाठी महात्मा बनले.
त्यांनी लिहिलेले साप्ताहिक हरिजन हे इंग्रजी माध्यमातील होते, हरिजन बंडू हे गुजराती माध्यमातील आणि हरिजन सेवक हे हिंदी माध्यमातील साप्ताहिक होते. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या संघातील प्राण्यांचे पाय जोडलेले असतात? पर्याय क्रमांक 1 मोलुस्का, पर्याय क्रमांक 2 निमॅटोड, पर्याय क्रमांक 3 इकाइनो डर्माटा, पर्याय क्रमांक 4 आर्थोपोडा. त्याचं बरोबर उत्तर आहे आर्थोपॉड्स, पर्याय क्रमांक 4. आर्थोपॉड्स या संघातील प्राण्यांचे पाय जोडलेले असतात. आर्थोपॉड्स हे प्राणी साम्राज्याचे सर्वात मोठे समूह आहे. ते सर्व कीटकांच्या तुलनेत 2/3 लोकसंख्या व्यापतात. त्यांचे शरीर, डोके, वक्ष आणि उदर या भागात विभागलेले असते आणि पाय जोडलेले असतात. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणाच्या राजवटीत ह्युएनत्सांगने भारताला भेट दिली? पर्याय क्रमांक 1 चंद्रगुप्त दुसरा, पर्याय क्रमांक 2 चंद्रगुप्त पहिला, पर्याय क्रमांक 3 हर्षवर्धन आणि पर्याय क्रमांक 4 रुद्रदमन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हर्षवर्धन. हर्षवर्धन राजाच्या राजवटीत ह्युएनत्सांगने भारताला भेट दिली. ह्युएनत्सांगने भारतात येऊन हर्षवर्धन राजाच्या राजवटीत राजाची अत्यंत स्तुतीसुमने सांगून सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक स्थितीचे ज्वलंत वर्णन केले आहे. तर मित्रांनो, अशाच काही महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.